एवढं सगळं तर ठीक आहे, पण एक रियालिटी आहे, हार्श रियालिटी आहे. ग्रामीण भागातून जेव्हा आपण अभ्यास करतो, आपलं फायनान्शियल प्रॉब्लेम तर आहेच, ते तर घ्यायचं काही मॅटरच नाही, परंतु आपले बाकीचे वेगळे फॅमिली प्रॉब्लेमसुद्धा खूप वेगवेगळे. पण या सर्व प्रॉब्लेमवर आपल्याला नाही आता मात करायची, आपण काही इश्यू नाही ठेवायचा प्रॉब्लेमचा. सर इथून निघू शकते का तुम्ही पाहिलं, आताच आपली मागची बॅच मधले चार मुलं एस टी आय साठी आहे, प्री निघाली आहे, आठ सात ते आठ मुलं आहे ते ग्रुप सी साठी, टोटल असं मला वाटतं 12 आहे, 12 टोटल विद्यार्थी आपले त्यांना प्री काय आणि काही ते एज जास्त नाही आहे, 20-22 वर्षाचे मुलं आहेत, बस तुमची मागचीच बॅच आहे आणि त्यांनी बिलकुल प्लॅनिंग जसं म्हटलेलं आपण तसा त्यांना अभ्यास केला, रिव्हिजन सतत आपण त्याची रिव्हिजन घेतली आणि त्याची तुमच्यासारखे प्रॉब्लेम होते. ते काही असं वेगळे नाही आहे का खूप आय आय टी स्टुडंट आहे, ते तुमच्याच कॉलेजमधून त्यांना बी ए बी एस सी केलेलं आहे, या नांदगावमधूनच केलेलं आहे. तर आता हे प्रॉब्लेम तर चालूच राहणार आहे, तर शेवटी एकच आहे, हेच वय आहे प्रॉब्लेम हँडल करायचं. नंतर हे वय गेल्यावर आपण प्रॉब्लेम समस्या आपल्याला आपल्या आता या वयात आपल्या समस्या आपणच सोडवायला पाहिजे, सांगून द्या समस्याला, ए मुश्किल है रे अपनी औकात में, मुहाजिल की तरह पेड़ गिरते हैं आगे में पर्वत नहीं, झड़ा पड़ते